या पृथ्वीतलावर आपण सर्व जगण्यासाठी आलेलो आहोत. अगदी सूक्ष्म जीवापासून ते महाकाय प्राण्यापर्यंत, मग प्राणी असतील, पशु असतील, पक्षी असतील, वनस्पती असेल, सगळे सजीव या पृथ्वीतलावर जगतात. आणि इथे एक नियम आहे निसर्गाचा, काय? निर्माण आणि विनाश, बरोबर आहे. प्रत्येक गोष्ट इथे निर्माण होते आणि तिचा शेवट होतो, मग मनुष्य असेल, पशु पक्षी प्राणी वनस्पती सगळ्यांचा, बरोबर आहे की नाही. आपण जन्माला येतो, म्हातारे होतो आणि नंतर मृत्यू पावतो. बाकीच्या गोष्टींचं सुद्धा तसाच आहे. प्रत्येक गोष्ट ही नष्ट होते, पण मनुष्याने आपल्या आज आधुनिक जगामध्ये काही गोष्टी अशा निर्माण केलेल्या आहेत ज्यामुळे त्या आपल्यासाठीच खूप मोठं संकट निर्माण करत आहे. त्यातली एक गोष्ट म्हणजे इयत्ता 6वीचे विद्यार्थी सांगू शकतील आपल्याला कोणती गोष्ट आहे ती. प्लास्टिक, कारण प्लास्टिकवरती त्यांना पाठ पण आहे. तर प्लास्टिक अशी गोष्ट आहे जे हजारो वर्ष नष्ट होत नाही. आणि आज आपण बघतो नख शिखांत, म्हणजे अगदी नखापासून ते केसापर्यंत आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा प्रत्येक गोष्ट आज प्लॅस्टिकचा एवढा शिरकाव झालेला आहे की आपण सहज प्रत्येक गोष्टी प्लॅस्टिक म्हणून स्वीकारतोय, वापरतोय, फेकतोय. पण जेव्हा आपण ह्या गोष्टी फेकत असतो त्याचा कचरा आपल्या अवतीभोवती, म्हणजे आपलं घर असेल, शाळा असेल, परिसर असेल, मैदान असेल, आपलं शहर असेल, हा कचरा आपण फेकतो, आपल्याला त्याचा गंध नसतो, याचं काय होतंय. पण तुम्ही जेव्हा शहराच्या बाहेर जाता किंवा चौकामध्ये जाता, तुम्हाला दिसतं कचऱ्याचे ढीग गोळा झालेले. तो प्लॅस्टिकचा कचरा नष्ट होतो का? तर अजिबात होत नाही. तुम्ही आपल्या शहरामध्ये हर्सूल असेल, नारेगाव असेल, मिटमिटा असेल, इकडे पैठण रोड असेल, कचऱ्याचे असे ढीग गोळा झालेले. ह्याच्या आधी नारेगाव हे कचऱ्याचं खूप मोठं संकलन केंद्र होतं आणि 20 ते 25 वर्षाचा कचरा आणखी त्या नारेगावला तसाच पडू नये. मग ह्याच्यावरती काय होतं की पाऊस पडतो, त्याचीच दुर्गंधी त्या पावसामार्फत जमिनीत जाते. प्लॅस्टिक तर नष्ट होत नाही, ते जमिनीमध्ये जरी पडलं तरी ते नष्ट होत नाही, फक्त मातीमध्ये खालीवर होत राहत. आणि म्हणून प्लॅस्टिकचा आपण कमीत कमी वापर केला पाहिजे. याच्यामुळे काय होतं की आपण अन्न पदार्थ प्लॅस्टिकच्या पिशव्यांमधून रस्त्यावर फेकतो, मग जनावर ते अन्न खातात त्यांच्या पोटामध्ये. तुम्ही बघितलं असेल बऱ्याचदा व्हिडिओवरती येतं की त्या जनावरांना त्यांचं पोट कापावं लागतं, त्या प्लॅस्टिकच्या पिशव्या त्यांच्या पोटातून बाहेर काढाव्या लागतात. म्हणजे खूप साऱ्या अशा समस्या आहे. त्यानंतर आपण सुद्धा प्लॅस्टिकचा डबा असेल, प्लॅस्टिकची तुमची पाण्याची बॉटल असेल, किंवा प्लॅस्टिकमध्ये कोणती बऱ्याचशा वस्तू आता पॅकिंग होतात. परवा मी एका गुराळावरती गेलो होतो, त्यांनी डायरेक्ट गुळ प्लॅस्टिकच्या डब्यात डायरेक्ट गरम गुळ टाकला होता. आता त्या जे गुळ बनवतात त्यांना याची कल्पना नाही, पण प्लॅस्टिकमध्ये जेव्हा आपण कोणती गरम वस्तू टाकतो तर त्याची रासायनिक अभिक्रिया होऊन हे डॉक्टरांनी सुद्धा मान्य केलेलं आहे, संशोधन झालेलं आहे याच्यावर. आणि त्याचे कण आपल्या अन्नामध्ये मिसळतात आणि आपण तेच अन्न खातो आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरावर सुद्धा हळूहळू दुष्परिणाम होत आहे जे आपल्याला दिसून येत नाही. आणि म्हणून प्लॅस्टिकच्या पाण्याचा बॉटल जे आपण वापरतो ती वापरू नका शक्यतो. धातूपासून बनलेली बॉटल वापरा किंवा स्टीलची वापरा. त्यानंतर आपण दुकानांमध्ये जातो आज बघा खरेदी करण्यासाठी, कुठलीही खरेदी असू द्या, आपण लगेच प्लॅस्टिकच्या पिशव्या, तरी आता बरीचशी बंदी आलेली आहे. मग प्लॅस्टिकला दुकानदारांनी आणि आपण ग्राहकांनी तिसराच पर्याय काढला. कोणता पर्याय? प्लॅस्टिकच्या ऐवजी ती गोणी असते बघा, त्याची पिशवी यायला लागलेली. मग ही गोणी म्हणजे काय? कापड नाही आहे ते सुद्धा अनैसर्गिक धाग्यापासून बनलेलं आहे, ते सुद्धा नष्ट होत नाही. एक प्रकारचं तेही प्लॅस्टिकच आहे. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहे ज्याच्यामुळे कचऱ्याचे ढीग गोळा होऊन हे संकट
पुढच्या पिढ्यांवर येणार आहे. नारेगावला मी त्याचं सांगत होतो तुम्हाला, तर तिथे 15 गावांनी खूप मोठा मागे संघर्ष केला आणि त्या कचऱ्याचा ढीग हलवण्यासाठी, कारण त्यांना जगणं मुश्किल झालं होतं. जेव्हा तिथे कचरा जळतो आजूबाजूच्या त्या 10-15 गावांना श्वास घेता येत नाही एवढी प्रदूषित हवा त्या गावांची झालेली. पाण्यामध्ये अतिशय दुर्गंधी येते या कचऱ्यामुळे. आणि म्हणून जेव्हा या गोष्टीचा आपण जेव्हा प्रत्येक जण विचार करू, मी असेल, तुम्ही असेल, तुमच्या घरातून असेल, आपण जेव्हा विचार करून त्याची अंमलबजावणी करू तेव्हाच ह्या गोष्टी हळूहळू कमी होतील. नाहीतर याचा आपल्यालाच खूप मोठी समस्या, आपल्यासाठीच खूप मोठी समस्या होऊन बसणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला प्लॅस्टिक मुक्तीसाठी सुरुवात करायची आहे. आपण कुठेही दुकानात गेलो तर प्लॅस्टिकची पिशवी घेऊ नका, शक्यतो कापडी पिशवीचा वापर करा. तुम्हाला मी जे सांगितलं आतापर्यंत की प्लॅस्टिकचा डबा, प्लॅस्टिकची बॉटल, शक्य होईल तिथे आपण प्लॅस्टिकचा वापर टाळूया. कोणासाठी हे? आपल्यासाठी, जे तुमच्यासाठी, माझ्यासाठी, आपल्या सर्वांसाठी, आपल्या आरोग्यासाठी. आणि विशेष म्हणजे येणाऱ्या पिढ्यांना जर जगायचं असेल तर त्यांच्यासाठी चांगलं वातावरण पाहिजे. आपण जर आज जगलो आणि खूप सारं नष्ट करून टाकलं, पुढच्या पिढ्यांना काय मिळणार आहे? म्हणून पृथ्वीवर आपल्याला चांगलं स्वच्छ सुंदर वातावरण जर ठेवायचं असेल नैसर्गिक, तर ह्या गोष्टी टाळाव्या लागतील. आत्ताच तुम्हाला मॅडमने सांगितलं की आपला वर्ग, बऱ्याचदा आपण बघतो की आपण कचरा टाकून देतो वर्गामध्ये. आपल्या घरामध्ये आपण असं करतो का? आणि केलं तर तुम्हाला आईचे बोलणे ऐकावे लागतात की नाही? त्यांनाही ऐकावं लागेल, ऐकावं लागतं ना. मग घरामध्ये आपण घर स्वच्छ ठेवतो, मग शाळा का नाही स्वच्छ ठेवू शकत आपण? शाळा ही माझी आहे, त्यामुळं शाळा सुद्धा आपण स्वच्छ ठेवली पाहिजे, सुंदर ठेवली पाहिजे. मग आपण संकल्प करूया यापुढे मी कसा प्लॅस्टिकचा कमीत कमी वापर करेन आणि प्लॅस्टिक टाळण्याचा प्रयत्न करेन. आता ह्या उपक्रमासाठी मी तुम्हाला प्रत्येकापर्यंत तर मी पोहोचू शकत नाही, पण तुमचे जे शिक्षक आहेत त्यांच्या प्रत्येकासाठी एक कापडी पिशवी आणलेली आहे. तर शिक्षकांना माझी विनंती, कृपा इकडे यावे, आपण एक कापडी पिशवी आज वाटप करून त्याचा एक फोटो पण घ्यायचा आहे की ज्याच्यामुळे आपला एक उपक्रम सुद्धा इथे संपन्न होतो. धन्यवाद.